म्हणजे डिनर होऊ शकता. मी खाऊन दाखवते. खूप गरम आहे. हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आणि आज आली आहे मी कॉस्कोला, म्हणजे आतमध्ये आता बाहेर आली आणि खूप ऊन आहे. तर कॉस्कोला आलो होतो आणि नेहमीप्रमाणे ग्रोसरी काही नेक्स्ट वीक मध्ये आम्हाला कुठे बाहेर जायचं आहे ते लवकरच तुम्हाला कळेल आम्ही कुठे जाणार आहे. म्हणजे त्यासाठी शॉपिंग पण करायची होती, मग ती केली आणि मग वीकचा आता मुलांचे स्कूल सुरू झाले तर त्यासाठी मग फ्रूट भाजीपाला काही तुम्हाला माहितीच आहे की काय काय लागतं तर असतंच दर वीकला. आणि हो, आता पटेलला पण जाते मी. सो पटेलला गेलो म्हणजे पटेलला कोथिंबीर असते, हिरवी मिरची असते, असं काय काय बरंच घ्यायचं आहे. बिस्किट घ्यायचे, आवडतात मुलांना आपले इंडियाचे बिस्किट. मग पटेलला जर वेळ असला तर तिथे शूट करेल, नाहीतर मग डायरेक्ट घरी. आज मस्त केस पण सेट झालेत, छान केस सेट झालेत. सो मी फक्त आज हे माझे म्हणजे मी परवा आय थिंक मी तर मैत्रिणीकडे वस्तुशांतीसाठी गेलो होतो आणि तेव्हाचे माझे हेअर वॉश केलेले आणि तेव्हाचे मी तर तेव्हाचे हेअर वॉश केले. आज आय थिंक तिसरा दिवस आहे तर तरी पण त्यांचं स्ट्रक्चर इतकं सुंदर आहे झालं. हेअर वॉश नाही केले तरी पण सेट आहे, कारण मी काय केलं, पुढचे हेअर जे असतात हे एवढे तर हे वॉश केले आणि त्यांना मस्त ब्लो ड्राय मारला आणि मस्त फ्रेश हेअर झाले. कारण आज वेळ नव्हता बिलकुल, कारण सॅटरडे एकदम बिझी डे असतो. तर चला घरी. आणि हो, ते पण दाखवेल तुम्हाला. अमितने आज फिश आणले त्याच्या फिश टँकसाठी, नॉट खायसाठी, त्या खाण्यासाठी नाही, त्याच्या टँकसाठी आणले. तर ते म्हणजे मी पण व्यवस्थित बघितले नाही कारण ते आले घरी आणि मी निघाले बाहेर. सो फिश पण तुम्हाला दाखवेल घरी गेल्यावर. त्याच्या अक्वेरियम मधले फिश हे कसे घेतलेत त्याने ते पण बघायला मिळेल. भेटूयात घरी. हाय फ्रेंड्स, तर आता आली आहे मी घरी आणि कॉस्कोचं सामान मला म्हणजे मी आता सगळं आतमध्ये आणलंय. खूप सारं सामान आहे. आधी जस्ट रॅन्डम दाखवते हे बघा. सो जस्ट मी आणून ठेवलं आणि आता ते सगळं मला फ्रीजचं सामान फ्रीजमध्ये जाऊ द्यायचं आहे. कॉस्कोमध्ये रेडी टू ईट, रेडी टू कुक अशा गोष्टी मिळतात. तर मी आज आणलंय, आज आपण करून बघूया ती कसं लागतं. तसं मी म्हणजे आणत राहते पण फारसं असं मला म्हणजे रेग्युलर मी आणत नाही. कधीतरी असं काहीतरी म्हणजे इथे बघणार याच्यामध्येच किती छान दिसतंय ते, मग म्हटलं चला आज घेऊयात कारण आज तसाही उशीर होणार होता घरी येता. तर हे आहे चिकन बट थाय. तर ते आता मी करून बघते, तुम्हाला पण दाखवते. सो इथे इन्स्ट्रक्शन आहेत आणि इन्स्ट्रक्शन वाचूयात काय काय आहे. तर इथे आहे राईस नूडल्स आहेत ह्याच्यात दिलेले. अच्छा, ते पॅकेट म्हणजे असे एकत्र नाही आहे सगळं, तर ते आपल्याला बनवायचं आहे. इथे आहे इनसाईड पॅकेज राईस नूडल्स आहेत, पडत आहे सॉस आहे, ग्रिल चिकन आहे आणि आहेत पीनट टॉपिंग. तर हे सगळं आहे आणि ते फक्त मायक्रोवेव्ह करायचं आहे मिक्स करून. तर मी आता ओपन करून दाखवते तुम्हाला कारण मला लगेच कुक करायचं आहे. तर बघूत ते कसं लागतं ते. मी सांगितलं ना तुम्हाला मला आवडत नाही ते जास्त, पण बघूयात. म्हणजे मी आय थिंक एकदा खाल्लेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज खाऊया. आणि मला सगळं आधी मी दुपारी लवकर निघाले होते सो आधी सगळं आवरून घेते मी कारण किचनमध्ये भांडे वगैरे तशीच आहे. आणि मग हे सगळं मी लावते तर हे करता करताच मला पूर्ण एक तास लागून जाईल. आणि मग त्याच्यामुळे हे आणलं आहे रेडी टू कुक. तर मी तुम्हाला पण दाखवणार आहे ते मी कसं बनवते. एकदम इझीच असेल ते, ऑलरेडी ते सगळं आहे बनलेलं. फक्त ते मी म्हणजे करायचं कसं ते मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. आहे इथे तर हे राईस नूडलचे दोघं पॅक टाकते मी याच्यात. हे कट करायचे. हे बघा राईस नूडल्स इथे. वा, सेकंड पॅक. याच्यात काय आय डोंट नो याच्यात काय ते आहे. सेकंड पॅक सो हे असं ठेवायचं.
आणि तर आता मी सॉस टाकणार. आणि आता ग्रिल चिकन. सो ग्रिल चिकन आणि हे पीनट जे आहेत ते मी नंतर टाकते. हे टॉपिंगला आहे म्हणजे हे झाल्यानंतर, हे कुक झाल्यानंतर. आता हे थोडेसे मिक्स करून घेईल मी. आय थिंक मिक्स करायची गरज पण नाही आहे, पण एक करते मी थोडस. सो पडथाय रेडी आहे. आता फक्त रेडी नाही आहे, आता मी मायक्रोमध्ये ठेवणार आहे. तर 7 मिनिट्स मला लावायचे आणि ट्रे जो हा ट्रे आहे तर तो कव्हर करायचा आहे मला. हे बघा, सो मायक्रोवेव्ह मी 7 मिनिट्स पर्यंतला लावून दिला आहे आणि बघू मग कसं बनतं ते. तर भेटूया थोडंच वेळात. चला आता मी बरंचसं माझं आवरलं गेलं आहे. तुम्हाला रेसिपी दाखवायची होती त्याच्यामुळे ते आधी लवकर करून घेतलं. आणि आता इव्हिनिंग झाली आहे कारण दुपारी खूप ऊन असतं, तर त्याच्यामुळे मी कर्टन्स बंद ठेवते. आता मी घरी आले आहे आणि मग म्हटलं चला आता ओपन करते आणि बघा सुंदर अशी संध्याकाळ. सो तर मैत्रिणीकडे मी वस्तुशांतीसाठी गेली होती, तर त्या दिवशी मी कोणती साडी नेसली होती हे मी तुम्हाला जस्ट एक रील टाकते. आणि तुम्ही हां जर मला रील बघायची, आता मी इथे पण टाकते, आणि रील बघायच्या असतील माझ्या कालच्या साडीवरच्या तर नक्की तुम्ही इंस्टाग्रामची लिंक मी खाली दिली आहे, तर तिथे जाऊन तुम्ही रील्स बघू शकतात आणि फॉलो करू शकतात. सो तरी मी तुमच्यासाठी एक रील मी इथे म्यूट केलं आहे सॉन्ग, पण साडी माझी कशी होती, मी मेकअप कसा केला होता, जस्ट असंच एक तुम्हाला झलक. सो चला मग तुम्ही रील बघा, तोपर्यंत आपले नूडल्स होतील. सो हे बघा, मी दरवाजा ओपन पण नाही केलाय, किती छान दिसतंय नाही, छान वाटतं. संध्याकाळी इथे आहे ना हा टेबल आहे, तर इथे बसून मी मग कधी कधी वेळ असला निवांत असलो आम्ही तर मस्त चहा पितो इथे. हे बघा, सो 7 मिनिट कम्प्लीट झाले आहेत आणि 1 मिनिट असंच राहू, 1 मिनिट मी तसंच राहू दिलं होतं आणि आता काढून घेते आहे. तर बघूयात कसे झाले. ओ इट्स हॉट. हे बघा, ओ वाव नाईस. सो हे असं मिक्स करून घेते. एकदम भारी ना, बघ खाऊन बघते मी असं. हे बघा बरोबर, एक म्हणजे डिनर होऊ शकतं आपलं ना. मी खाऊन दाखवते. खूप गरम आहे, चिकन पण घेतलंय मी आणि राईस नूडल्स आहे, आपले रेग्युलर नूडल्स नाही आहेत, राईस नूडल्स आहे आणि खूप गरम आहे. आधी चिकन खाल्लं गेलंय, तोंडात घास होता म्हणून म्हटल्यानंतर बोलूया. तर एकदम छान झालेत आणि असं इन्स्टंट काही हवं असेल, आपण बाहेर आता दिवसभर माझा, आज मी बाहेर होती, ग्रोसरी हे ते बरेच कामं होते विकेंडला आणि एकदम भारी आहे. तर कॉस्कोमधलं हे पडथाय याच्या आधी मी खाल्ले होते, मला माहीत होतं टेस्ट चांगली असते तर आपण खाऊ शकतो. ते हे पण पाहिजे की असं काही नवीन ट्राय करत असाल तर ती टेस्ट तुम्हाला किती डायजेस्ट होते. ट्राय केलेलं होतं पण थाई फूड हे आपण इंडियन लोक खाऊ शकतो. सो स्पायसी असतं मेन म्हणजे तेच असतं माझं नेहमी की स्वीट नाही आहे ना, अशी बरंच फूडला टेस्ट असते की ते थोडेसे स्वीट वगैरे किंवा तिखट नसतं आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे, बट मला तर आवडले आहेत. प्रत्येकाची
टेस्ट आहे वेगवेगळी, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, पण माझं तर डिनरचा बंदोबस्त आजचा झालेला आहे. पुन्हा भेटूया, चला. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा, बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका.